कॅरेटीन ट्रीटमेंट असू देत तुमची बोटॉक्स असू देत किंवा तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करा ती फक्त केसांच्या लेंथला तुमच्या अफेक्ट करते आहे तुमच्या मुळांना ती स्ट्रॉंग करत नाही आहे hmm. कारण की आतनं येणारा जो केस बाहेर येतो स्किनमधनं जो केस बाहेर येणार आहे तो तुम्ही मुळात जोपर्यंत चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते करत राहावं लागणार आहे ज्या कंडिशनमध्ये तुमच्या हेअर रूट्स पूर्ण डिस्ट्रॉय झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही काही जरी लावा कोणतंही तेल लावा किंवा मिनॉक्सिडेल लावा किंवा इंजेक्शन द्या किंवा लेझर करा काहीही करा तिथनं रूटमधनं केस येणारच नाही तर ह्यामुळे ज्या काही फसव्या ॲडव्हर्टाईजमेंट आपण बघतो आहोत टकल्यावरती केस आले तेल लावल्याने ते शक्य होत नाही हेल्मेटमुळे केस जात नाहीत हेल्मेटमुळे जात नाहीत ज्यांचे वीक आहेत किंवा जे चुकीच्या पद्धतीचं हेल्मेट वापरतात त्यांचे केस जातात पांढरे केस हेल्दी असू शकत नाही असला काही भाग नाही hmm. पांढरे केस हेल्दी असू शकतात बट okay. सपोज एक ट्वेंटी फाय इयर्समध्ये ज्यांचे केस पूर्ण पांढरे झालेले आहेत त्यांचे केस ठीक असतील ग्रो चांगले होत असतील तर ते अनहेल्दी असू शकत नाही ते हेल्दी असू शकतात हेअर ट्रान्सप्लांटेशन बेसिकली केसांची सर्जरी करतो आहे तर ॲक्च्युली हेडेक होत नाही पेशंट पागलही होत नाही किंवा कॅन्सरही होत नाही कारण की आपण मेंदूचा कुठलाही पार्ट सर्जरीमध्ये इन्व्हॉल्व होत नाही आणि हे केस जे आहेत हे स्वतःचेच केस असतात त्यामुळे तिथे रिजेक्शन किंवा सक्सेस न होण्याचं काही कारणच नाही जगामधले खूप सारे सक्सेसफुल लोक बॉल्ड आहेत त्यामुळे आजकालच्या जनरेशन मला हेच सांगायचं आहे की एक्सटर्नल अपिअरन्सपेक्षा तुमचे फीचर्स काय आहेत तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत तुम्ही किती कॉन्फिडंटली लोकांशी बोलू शकता इंटरॅक्ट करू शकता त्याच्यावरती जर जास्त आपण भर दिला तर कदाचित तुम्हाला केसांची आठवणच येणार नाही आहे हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक्शो म्हणजेच या नव्या कोरा एपिसोडमध्ये नमस्कार मी शार्दुल कदम आणि मी ओमकार जाधव आणि आपण सुरुवात करूया आज महत्वाचा विषय आहे असतो पण आज ओंकारसाठी खूप विषय मी आताच डॉक्टर आले आणि त्यांना मेसेज दाखवत होतो मी एक इंस्टाग्रामवर एक आता स्टोरी टाकली होती एका मित्राचा मेसेज आला त्याच्यावरती की जाधव साहेब केसांची काळजी घ्या आणि त्याच्या दहाव्या मिनिटाला आम्ही हा एपिसोड शूट करतोय तर आजचा विषय केसांची काळजी कशी घ्यायची Uh, हा आहे आणि यासाठी आपल्यासोबत डॉक्टर आहेत आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर गजानन जाधव ते हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत आणि अॅनस्थेटिक पण आहेत आणि ते त्यांचं लादनसी ते नावाचं हॉस्पिटल आहे पुण्यात आणि केरळमध्ये पण आणि त्याचे ते फाउंडर आहेत आणि सर सरनी हजारो ट्रान्सप्लांट केलेले आहेत सेवन थाउजंड मोर सेवन थाउजंड ट्रान्सप्लांट केलेले आहेत तर अशा तज्ज्ञ माणसाकडून केसांची काळजी कशी घ्यायची याच्यावरती आपण गप्पा मारणार यस <laughs> yes, मला वाटतं सुरुवातच इथून करूयात की काय करायला लागतं केसांची काळजी घ्यायला कारण एकतर प्रत्येकजण ना लहानपणापासून एकतर खूप मिथ्स आहेत की तेल लावायला पाहिजे रो दर दोन दिवसात मग शॅम्पूज करायचा एकतर बेसिक मला वाटतं बेसलाईन पासून सुरू करूयात की केसांची काळजी कशी घ्यायची आता आपण जो सिनारीओमध्ये राहतो ज्या कंडिशन्समध्ये इंडियामध्ये राहतो त्यामध्ये तेल लावणे हा युजली आपल्याकडे सगळ्यांकडे प्रकार असतो की आपण पॅराशूट म्हणा किंवा कोकोनट ऑइल कुठलं तरी आपण हो, लावतो तर ते लावण्याने केस वाढतात का किंवा त्याने लाईफ वाढतं का तर त्याच्या बाबतीत पण दोन मतं आहेत की आजकालच्या आई म्हणतात की केसांना तेच लावायचं नाही म्हणजे माझ्या मुलांना सुद्धा माझी वाईफ केसांना तेल लावू देत नाही बिंग हेअर डॉक्टर सुद्धा का त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा जास्त चिपचिपे होतात तर बेसिकली जो कोकोनट हेअर ऑइल आहे हा डॉक्युमेंटेड आहे की केसांच्या मुळापर्यंत जाऊ शकतो ओके okay. तो एकमेव ऑइल आहे की जे त्याचं जे मॉलिक्युलर साईज असतं ते पेनिट्रेट करू शकतं स्किनला आणि ते केसांच्या रूटपर्यंत जाऊ शकतं तर कोकोनट ऑइलचा बेसिक हा उद्देश असतो की आपली स्किन जी आहे ही मॉइश्चर ठेवणे केसांना मॉइश्चर ठेवणे ड्राय जर केस झाले समजा आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये आपण जाणवतो की केस जास्त गळतात oh. का गळतात ड्रायनेस असतं वेदर मध्ये पूर्ण त्याच्यामुळे केसांमध्ये ड्रायनेसून तुटण्याची शक्यता जास्त असते oh. बरोबर oh. म्हणून केसांना तेल लावणं त्या पिरियडमध्ये तरी ऍटली गरजेचं आहे oh. जेणेकरून केसांचा ड्रायनेस आपला कमी राहील आणि केस स्मूथ शायनी राहतील oh. आणि जर तुम्ही विचार केला कधी पण की केसांसाठी लागणाऱ्या ज्या मेडिसिन्स असतात आयुर्वेदामध्ये बेस हा ऑल्वेज कोकोनट ऑइल असतो ओके ओके कोकोनट शिवाय कुठलंच मेडिसिन आयुर्वेदिक मध्ये बनत नाही केसनच त्याचं रिझनच ते आहे कारण की तुम्हाला जर मुळापर्यंत एखादा ड्रग पोहोचवायचा असेल तर hmm. त्याला कोकोनट लागणार ऑइल नाहीतर पोहोचणारच नाही ना करेक्ट त्यामुळे तो बेस हा कोकोनट ऑइलचा असला पाहिजे कारण हे डॉक्युमेंटेड आहे ना आपलं शास्त्र जे आहे फार जुनं आहे आता ते आम्ही सायंटिफिकली प्रूव्ह करू शकलो की त्याचं मॉलेक्युलर जे साईज आहे दॅट पेनिट्रेट्स द स्किन ओके ते एक झालं नंतर जसं जसं आपण वाढत जातो तसे तसे आपण घाम यायला लागतो आपल्याला म्हणजे सिबेन सिबम म्हणतो आपण त्याला की स्वेट सिबम हे वाढायला लागतं लहानपणी तेवढा घाम येत नाही तेवढं चिकचिक नसतं पण जसं आपण एक्सरसाइज करायला लागतो किंवा वयामध्ये येतो त्यावेळेस काही ग्रंथी ऍक्टिव्हेट होतात त्याच्यानंतर जास्त घाम येतो आपल्याला घामाचा वास यायला लागतो केसांमध्ये पण घाम येतो तर तो क्लीन करणं गरजेचं आहे आज जर तुम्ही दोन वेळेस जिमला जात आहे सकाळ संध्याकाळी तर ते आलेला घाम डोक्यामध्ये जिरणार तो जिरल्यानंतर त्याचं करायचं आहे काय जर तो जिरला कोंडा आला त्याच्यामध्ये परत फंगल इन्फेक्शन होणार त्याच्यासाठी केस धुणं गरजेचं आहे मग hmm. दुधांना काय कशाने धुवायचे पाण्याने धुवायचे साबणाने धुवायचे की परत ने धुवायचे hmm. तर काय असतं स्किनची एक पीएच असते फोर पॉईंट फायव्ह टू फाईव्ह फाईव्ह असते जर ती मेंटेन करणारे शॅम्पू आपल्याला भेटले तर त्याने क्लीन करायला हरकत नाही म्हणजे जर आपण सल्फेट फ्री शॅम्पूज hmm. म्हणतो किंवा माइल्ड शॅम्पू म्हणतो ज्याने की बेसिकली क्लिन्झिंग हा उद्देश आहे म्हणजे जे, जे चिकटपणा आलेला आहे किंवा डँड्रप तयार झालेला आहे सगळ्यांना डँड्रप असतो स्केलिंग सगळ्यांना होतं कारण की वरची स्किन जी डेड असते ती निघून जाते जशी okay. आपली ही स्किन निघते तशी डोक्याची पण स्किन निघते तर ते क्लीन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही माइल्ड शॅम्पू वापरू शकता ज्यांना डँड्रफ आहे त्यांना आपण अँटी डँड्रफ शॅम्पू म्हणजे किटोकोनाझोल वगैरे असे शॅम्पू यूज करू शकतो जेणेकरून परत परत डँड्रफ होणार प्रत्येकाची टेंडन्सी असते प्रत्येकालाच डँड्रफ होईल असं नाही कोणाला कमी जास्त प्रमाणात असतो कोणाला जास्त असतो पण त्यासाठी ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो प्रत्येकाला म्हणजे आता मुलं जनरली रोज केस धुतात आणि मुलींना ते शक्य मुली नसतं ते तीन दिवसातनं चार दिवसात डिपेंडिंग ऑन द हेअर लेंथ ते मग ह्यातलं प्रमाण योग्य काय आणि अगेन हे पी एच लेवल वगैरे हे मुली बघतात जनरली बघितलंय पण पोरांना ह्यातलं काहीच कळत नाही जो कुठला शॅम्पू घरी आणलेला आहे बायकोनी किंवा आईनी तोच वापरायचं हे इतपत मोस्ट ऑफ द मुलं आजकाल घेतात काळजी पण ते कसं शोधायचं आणि ओळखायचं कसं बेसिकली आपली मुलांची केसांची लेंथ कमी असते त्यामुळे मेंटेनन्स आपल्याला युजुली कमी असतो आणि आपण खूप प्रयोग करत नाही केसांवरती जसं फिमेल स्ट्रेटनिंग करतात स्ट्रेटनिंग नंतर डॅमेज होतात केस त्यामुळे हिट जे वापरतात त्याच्यामुळे डॅमेज होतात आणि त्यांना बेसिकली डेली वॉश करणे शक्य होत नाही काय असतं ज्यावेळेस तुम्ही दररोज क्लीन करता त्यावेळेस एक सुपरफिशियल जी लेअर असते ती पण क्लिअर व्हायला लागते ला आणि ड्रायनेस जास्त क्रिएट होतं त्यामुळे शॅम्पू केल्यानंतर मग प्रॉपर त्याचं कंडिशनिंग यूज करणे जेणेकरून त्या ड्रायनेस येणार नाही युजली फिमेल्स ऑइल युजली यू, यू, फार कमी यूज करतात आपण तरी डेली लावू शकतो पण ते नाही लावू शकत त्याच्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतात त्यामुळे त्यांनी दोन ते तीन वेळेस जरी केलं तरी ते सफिशियंट होतं त्यांच्यासाठी पण आपल्यासाठी युज इझी मेंटेन करायला म्हणून आपण डेली करायला हरकत नाही कारण की ड्राय लवकर होतात वेळ कमी लागतो आणि एक माइल्ड शॅम्पू मध्ये आपलं काम होऊ शकतं बिकॉज त्यांचं ते दिवसांचा जे काही डेड स्किन आहे ती काढायला त्यांना वेळ लागतो त्यामुळे त्यांना जास्त एफर्ट्स घ्यायला लागतात सो दॅट आपण त्यांना म्हणतो की फिमेल्समध्ये दोन ते तीन वेळेस जर शॅम्पू केला तर दॅट इज मोर दॅन सफिशियंट मेल्स करू शकतात दोन ते तीन वेळेस पण डेली केला तरी काय फारसा बिघडत नाही माइल्ड शॅम्पू यूज करू टू थ्री टाइम्स म्हणतात टू थ्री टाइम तीन दिवसात ना एकदा दोन ते तीन वेळेस आपण आठवड्यात ना असं म्हणतो okay. आणि कंडिशनिंग yes. करणं किती गरजेचं आहे म्हणजे कारण बहुतेक लोक फक्त शॅम्पू करतात आणि त्याच्यावरती डोकं वाळवून सोडून देतात पण कंडिशनिंग करणं किती गरजेचं आहे कंडिशनिंग uh, केलं पाहिजे ज्यांना ड्रायनेसचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे कारण की काय होतं जे ड्राय केस होतात मोस्ट ऑफ द टाइम्स जे शॅम्पू आपण अँटी डँडअप शॅम्पू म्हणतो त्यांनी मोस्टली केस ड्राय होतात hmm. किंवा जे केमिकल वाले शॅम्पू त्यांनी केस ड्राय होतात आणि hmm. ड्रायनेसमुळे केस तुटतात लवकर ओके okay. आणि ते जे निगेटिव्ह चार्ज आयन hmm. म्हणतो आपण की त्याला किंवा जे स्टँड तयार होतात फ्रिजीनेस तयार होतं ते कमी होतं कंडिशनिंगने त्यामुळे मेंटेन करायला सोपं जातं त्यामुळे कंडिशनिंग करायला हरकत नाही जेवढं शक्य असेल तेवढं कंडिशनर वापरायला पाहिजे आणि मग असे शॅम्पूचा विषय निघाला आणि शॅम्पूवरती आता म्हणजे तुम्ही कुठलंही सुपर मार्केट किंवा स्टोअरमध्ये गेला तर एक चाळीस प्रकारचे शॅम्पूज असतात आणि आता आजकाल लोक जसं गाडीचा ब्रँड सांगतात तसा मी हा शॅम्पू वापरते किंवा वापरतो आणि माझं हेअर केअर रुटीन हे आहे तर ते पी एच लेवल वगैरे हे काय कसं सामान्य माणसाने ओळखायचं कसं आणि कसं घ्यावं किंवा त्यात किती तथ्य आहे म्हणजे बाबा आमच्यासारख्या ज्याचं बेसिक केस आता गळतायत किंवा का पांढरे पडत आहेत किंवा ड्राय आहेत त्यांनी कसं ते करावं नाही सिम्पल आहे की माइल्ड शॅम्पूज असायला हवेत केमिकल जे आहे त्याच्यामध्ये एक तर माइल्ड शॅम्पू ओळखायचं कसं माइल्ड शॅम्पू कसं ओळखायचं बेसिकली तुम्ही जर विचार केला तर मेडिकेटेड जे शॅम्पू असतात जे तुम्ही फार्मास्युटिकल कंपनीज युजली बनवतात ते शॅम्पू जे असतात त्यांचं पी एच बॅलन्स असतं डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड असतं त्यावरती पी एच लिहिलेलं असतं की ह्या शॅम्पूचं पी एच किती आहे किंवा okay. हेल्प करतं तुमचं मेंटेन करायला दॅट इज वन थिंग सेकंड थिंग की सल्फेट फ्री असतात मोस्टली ते आहे थर्ड थिंग आहे की त्याच्यामध्ये तुमचं कंटेंट आता डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर मग ते फार डिटेलिंग होईल जाईल पण आपण त्याला म्हणतो की माइल्ड शॅम्पू किंवा बेबी शॅम्पू किंवा आयुर्वेदिक शॅम्पूज आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये आणि डर्माटॉलॉजी जर टेस्टेड त्यांनी माइल्ड जर लिहिलेलं असेल त्याच्यामध्ये जे सल्फोनाईल युरियाज किंवा बाकीचे जे आपण मेडिकेटेड म्हणतो की जे ज्याने बेसिकली खूप जास्त क्लिन्झिंग इफेक्ट असतो सरफेक्टेंटचा इफेक्ट ज्याच्यामध्ये असतो जे जसं की आपण निर्मा किंवा असे जे पावडर्स असतात त्याच्यामध्ये यूज केलेलं कंटेंट त्याच्यामध्ये असतं तर ते अवॉइड करायला हवं आणि ज्यांना जास्तच प्रॉब्लेम आहे त्यांनी डॉक्टरांकडून एखादा लिहून घ्यायला हरकत नाही की बाबा माझं स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आपण जर त्यांच्याकडनं घेतलं तर इट विल बी अ बेटर चॉईस ट्रायला नेरमधनं कळू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण एकदा जर एक सूट झाला आपल्याला शॅम्पू तर तो दरवेळेस चेंज करायची गरज नाही Okay. जर तो तुम्हाला सूट होतो आहे आपल्याला काय झालेलं आहे की यावेळेस हा ट्राय करतो नेक्स्ट जाऊन परत दुसरा ट्राय करतो त्याच्यामुळे ते, ते ट्रायल नाही करायला पाहिजे आयडियली जर तुम्हाला तो सूट होतो तर यु शुड नॉट चेंज द शॅम्पू ओके okay. म्हणजे तुम्ही जर बदलला तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो गळू शकतो शंभर टक्के होऊ शकतो आणि बेसिक हेअर केअर रुटीन काय असलं पाहिजे मुलांसाठी आणि मुलींसाठी केसांसाठी मला असं म्हणायचं आहे की एक्सटर्नल एप्लिकेशन पेक्षा इंटरनल फार महत्त्वाचं आहे वा कारण की कुठलीही गोष्ट आपण शॅम्पू जरी म्हटलं तर किती सेकंदासाठी मी म्हणेल आपण लावतो किंवा किती मिनिटासाठी मॅक्सिमम म्हणता येईल आपल्याला त्याच्यापेक्षा असं म्हणता येणार नाही कारण की कॉन्टॅक्ट पिरियड जो आहे शॅम्पूचा तो फार महत्वाचा आहे मला असं वाटतं आपल्याला एवढी काही झालेली असते शॅम्पू लावताना पाणी कधी टाकतो हा विषय आपल्याकडे असतो त्याच्यामुळे कुठल्याही शॅम्पूचा इफेक्ट यायला लीस्ट चार ते पाच मिनटं तरी ॲटलीस्ट हो तिथे तो टच व्हायला पाहिजे त्या स्किनला कुठेतरी ॲब्सॉर्व व्हायला वेळ दिला पाहिजे आपण कुठलाही असो किंवा माइल्ड नरिशिंग शॅम्पू तुम्ही ज्याला म्हणता तो जरी असेल तर ॲटलिस्ट चार ते पाच मिनटं तो ठेवला गेला पाहिजेत तरच त्याचा कुठेतरी इफेक्ट होईल नाही तर आपली पूर्ण अंगोळ दोन मिनटात संपते हो चार ते पाच मिनटात पूर्ण आंघोळ होते ऑलरेडी नऊ ला जायचं म्हणलं ते नऊ ला आपण आंघोळीला जातो त्यामुळे महत्वाचं हे आहे की आपले जर रूट स्ट्रॉंग असतील आपलं जर ज आपण ज्याला म्हणतो की हेअर रूट्स जे आपण त्याचं आपण फॉलिकल म्हणूया किंवा हेअर रूट्स म्हणूया जड अगर मजबूत आहे तो ऊपर का जो आशियाना बनेगा वो भी मजबूत होगा ते असं म्हणतो आपण त्याला की त्याच्यामुळे महत्वाचं हे आहे की आपण रूटला कसं स्ट्रॉंग करताय आता हा प्रश्न येतो पुढे की आपला डाएट आणि आपल्या लाईफस्टाईल वरती डायरेक्ट <laughs> घाला घातलं <गतलत> <laughs> कारण कि की कितीही एक्सटर्नली अप्लाय केलं कॅरेटिन ट्रीटमेंट असू देत तुमची बोटॉक्स असू देत किंवा तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करा ती फक्त केसांच्या लेंथला तुमच्या अफेक्ट करते आहे तुमच्या मुळांना ती स्ट्रॉंग करत नाही आहे तुम्ही जे काही सलून ट्रीटमेंट करता आहात ते तुमच्या टेम्पररी ट्रीटमेंट आहेत परमनंट ट्रीटमेंट तर नाही आहे कारण की आतनं येणारा जो केस बाहेर येतो स्किनमधनं जो केस बाहेर येणार आहे तो तुम्ही मुळांना जोपर्यंत चेंज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते करत राहावं लागणार आहे जसा लेंथ वाढणार केसांची जो येणारा केस आहे तो तो तुमचा जो ओरिजिनल आहे तो तसाच येणार आहे तो तुमचा केराटिन सोबत येणार नाही आहे किंवा सोबत नाही येणार आहे तो बोटॉक्स तुमचा जे एक्झिस्टिंग केस होता त्याच्यामध्ये झालाय दर महिन्याला तुमचा दोन सेंटीमीटर केस वाढणार तर त्या दोन सेंटीमीटरसाठी तुम्हाला परत मग तीन महिन्यांतर चार महिन्यांत ट्रीटमेंट करायला लागेल सो बेटर हे आहे की आपण मुळातनंच केसांना स्ट्रॉंग करूया त्याच्यासाठी काय करता येईल हे जास्त महत्वाचं आहे शॅम्पू आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्या तुमच्या टेम्पररी आहेत परमनंट सोल्युशनसाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे पण काय काय करायला लागतं म्हणजे जर केस स्ट्रॉंग करायचं तर काय आहार पण गोष्टी असल्या पाहिजे किंवा काय आ... बऱ्याच गोष्टी सवयीचा भाग असू शकतो जसं आपण लाईफस्टाईल म्हटलो की स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पोल्युशन आहे काय गाडीवरती जाताना हेल्मेट घालणं हे एवढं डिबेटेबल कॉन्वर्सेशन आहे की घालायचं की नाही घालायचं डोक्यावर हेल्मेट आणि त्याच्यामुळे केस खराब होतात असे काय काय एक्सटर्नल फॅक्टर्स पण आहेत ह्या बऱ्यापैकी मिथ्स आहेत म्हणजे ऍक्च्युअली काही प्रमाणात काही गोष्टी योग्य पण आहेत किंवा जे आपण म्हणतो की त्या खऱ्या पण आहेत पण त्या कुठपर्यंत खऱ्या आहेत त्याचा आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कस गरजेचं की म्हणजे लोकांना कळेल की नेमकं खरंच केस जाणार आहेत का मला गरज आहे आता चालले थोडे उलट्या दिशेन जाऊया तुम्ही पहिले हेल्मेट चा विषय काढला स्वतःच्या बद्दल आणि हेल्मेट चा विषय फारच महत्वाचा कारण की जान हे तो सब कुछ आहे बरोबर आहे त्यामुळे हेल्मेट घालणं तर कंपल्सरी आहेच त्याला आपण बायपास करू शकत नाही एक छोटस उदाहरण देतो सचिन तेंडुलकर मला असं वाटतं सगळ्यात जास्त क्रिकेट खेळणारा मनुष्य तो तोच असावा वयाच्या जास्तीत जास्त वर्षापर्यंत आणि जास्तीत जास्त क्रिकेट पिचवरती विदाऊट हेल्मेट कधीच एकही बॉल खेळलेला मनुष्य नाही आहे स्पिनर असो किंवा फास्टर असू देत हेल्मेट शिवाय खेळला नाही कधीच राईट सर त्यांचे केस आजही चांगले आहेत <laughs> बरोबर आहे त्यांचे केस का नाही गेलेत मग जर तो मनुष्याने एवढे वर्ष हेल्मेट घातलं आहे कंटिन्युअस कमीत कमी बारा तास दररोज म्हटलं तरी हरकत नाही प्रॅक्टिस आणि मॅच पकडून जरी विचार केला तर मग त्यांचे केस का नाही गेले आहेत मग आपलेच का जात आहेत याचा अर्थ कारण कुठलं वेगळं असायला पाहिजे त्यामुळे हेल्मेटमुळे केस जात नाहीत हेल्मेटमुळे जात नाहीत ज्यांचे वीक आहेत किंवा जे चुकीच्या पद्धतीचं हेल्मेट वापरतात त्यांचे केस जातात का जातात त्याचंही कारण एक सांग दोन गोष्टी आहेत पहिल्या गोष्टी म्हणजे की तुम्ही हेल्मेटची साईज चुकीची वापरताय ओके okay. ते हेल्मेट घासतंय ते हेअर तयार होत आहे त्याच्यामुळे ते घासल्यामुळे ते, ते रूट डॅमेज होण्याची शक्यता असते दॅट इज फर्स्ट थिंग सेकंड हेल्मेट वापरताना त्या हेल्मेटला सुद्धा होल्स असतात ज्यातनं व्हेंटिलेशन जातं hmm. तर तुम्ही ते प्रॉपर क्वालिटीचं हेल्मेट वापरत नाही आहात ओके जो घाम येतोय हेल्मेटमुळे तो okay. ऍबसॉर्व्ह व्हायला पाहिजे तो तिथे न झिरता तो ॲब्सॉर्ब पण व्हायला पाहिजे जर प्रॉपर क्वालिटीचा हेल्मेट आपण यूज केलं तर मला वाटत नाही दॅट इज द ओनली कॉज मेन जे रिझन असतं ते एक तर आपल्या बॉडीमध्ये काहीतरी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असू देत किंवा फॅमिलीमध्ये कुठेतरी टकलेपणा असू देत त्याच्यामुळे जो जिनेटिक प्रादुर्भाव होतोय शरीरामध्ये त्याच्यामुळे ते ॲग्रिवेट होऊ शकतं पण फक्त त्याच्यामुळे केस जातील असं होत नाही ओके सो मग ते म्हणतात की तुम्ही कापड बांधून त्याच्यावर हेल्मेट घाला सो so, त्याच्यात बेसिकली काय होतं तर तुमचं फ्रिक्शन होत नाहीये त्याच्यामुळं हेअरफॉल कमी होऊ शकतो ओके आता कळलं लॉजिक त्याच्यामध्ये त्याचं लॉजिक तेच आहे की एक तर तुमचं ऍब्सॉर्शन छान होतं घामाचं आणि दुसरं म्हटलं की फ्रिक्शन नाही होत hmm. फ्रिक्शन कमी झाल्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यामुळे ज्या लोकांचा केस जाण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे काय आता आपल्या घरामध्ये कुणाला तरी टकलेपणा होता आई वडिलांसारखे कोणाला पण असेल तर ते जीन्स आपल्यामध्ये येतात आणि आप वडिलांना जो पॅटर्न असेल तोच येण्याचे चान्सेस आपल्याला जास्त असतात त्यामुळे हे जे टकलेपणा पुरुषांमध्ये आहे तो जास्तीत जास्त जिनेटिक आहे ओके म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के केस जे जातात वयानुसार ते जिनेटिक्समुळे जातात असं फार रेअरली होतं घरा की घरामध्ये कोणीच टकला नाहीये आणि हा मनुष्य पूर्ण टकला झाला आहे ओके बिमाऱ्यांमुळे किंवा थायरॉइड हॉर्मोन किंवा दुसरे काही सपोज डेंगू झाला कोरोनामध्ये आला होता करोनाने केस गेलेत हे होतं पण ते रिव्हर्सिबल असतं बऱ्यापैकी पण जे केस आपले जेनेटिक्समुळे जातात ते केसांना कंट्रोल करणं फार डिफिकल्ट आहे म्हणजे मी म्हणेल समटाइम्स इम्पॉसिबल आहे कारण की जीन्स जो प्रादुर्भाव दाखवतात तो कुणीही किंवा कुठलाही मेडिसिन चेंज नाही करू शकत okay. त्याच्यामुळे ते, ते फार महत्वाचं आहे सोबत तुम्ही जे बाकीचे क्वेश्चन विचारले की डाएट आणि बाकी आपण काय केलं पाहिजे स्ट्रेस आज स्ट्रेस कोणाला नाही आहे सगळ्यांनाच आहे पण सगळेजण टकले होत नाही आहेत पण आपण स्ट्रेस होऊ नये म्हणून काय करता येईल ते फारच महत्वाचं आहे आता मी म्हणेल की स्ट्रेसमुळे केस जातात सगळ्यांना माहीत आहेत आपण एक आपल्या काळामध्ये किंवा आपल्या अगोदरच्या काळामध्ये लग्नानंतर केस जातात हे हो, हो, का ते म्हणायचं की लग्न झालं की टेन्शन केस जातात हे ॲक्च्युअलमध्ये हा गमतीचा भाग झाला काय असतं जर आपण मेल पॅटर्न हेअर लॉसकडे बघितलं तर जसं मी म्हटलं की ऐंशी ते नव्वद टक्के जिनेटिक आहे जिनेटिक असल्यामुळे एक प्रकारचा हॉर्मोन जो असतो जो सेक्शुअल हॉर्मोन म्हणतो आपण त्याला फाईव्ह डायट्रॉक्सिटसिस्ट्रॉन फाईव्ह डी एस टी म्हणतात शॉर्ट फॉर्म त्याला तो जो हा हॉर्मोन आहे हा बेसिकली केसांच्या मुळावरती आघात करतो आणि हळूहळू केसांची जी जाडी आहे ती कमी कमी करत जाऊन एक दिवस मुळासगट यांना नष्ट करतो आणि परत केस त्या ठिकाणी येत नाही सगळ्यांचे केस गळतात माझे गळतात तुमचे गळतात सगळ्यांचे केस गळतात पण सगळे लोक टकले होत नाहीत का होत नाही कारण की केसांचं एक हेअर सायकल असतं ॲनाजन कॅटाजेन टिलोजन असं त्याला तीन फेजेसमध्ये जातं तो आणि तो परत येतो ज्यावेळेस तो केस परत येत नाही गळून सुद्धा त्यावेळेस टकलेपणा येतो okay. त्यामुळे सगळ्यांना टकलेपणा त्याच्यामुळे होत नाही सगळ्यांचे केस गळणे स्वाभाविक आहे आपण म्हणतो की शंभर केस गळ आले तरी काही घाबरण्याचे कारण नाही ते नॉर्मल असू शकतं मोस्ट ऑफ द टाइम्स पण जर तो केस परत नाही आला तर ते अबनॉर्मल झाला आहे hmm. तो परत आला का नाही जर परत नाही आला याचा अर्थ तिथे टकलेपणा येणार बरोबर आहे मागे आता त्याच्यामध्ये पण मी एक सांगतो तुम्हाला हा एक चांगला क्वेश्चन आहे की बाबा माझा हा नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे मी कसा डिसाईड करणार तर केस गळताना ज्यावेळेस तो सेम थिकनेसने गळतो जो तुमचा मागचा थिकनेस आहे त्याला तुम्ही समजू शकता की हा नॅचरली गळतोय पण जो गळणारा केस पातळ होऊन गळतो की त्याचं थिकनेस कमी होतं आता तुमच्याच केसमध्ये बघा की ह्या केसांचा कलर आणि ह्या केसांच्या कलरमध्ये फरक आहे ह्या केसांच्या थिकनेसमध्ये आणि ह्या पुढच्या केसांच्या थिकनेसमध्ये फरक आहे याचा अर्थ हे डिसीज केस आहेत म्हणजे यांना कुठली तरी बिमारी चालू झालेली आहे ते पातळ होत चाललेले आहेत आणि पातळ होऊन गेलेला केस जो गळतो तो युजली परत येत नाही आणि जो जाडा केस ठोकर केस गळतो तो केस परत येतो कारण की त्याचा रूट तेवढा स्ट्रॉंग असतं तो परत सिग्नलिंग देतो बॉडीला की हा परत आला पाहिजे ज्यावेळेस सिग्नलिंग हॅम्पर होतं किंवा रूटच डॅमेज होतात त्यावेळेस तो केस परत येत नाही त्यामुळे आपण ज्यावेळेस पॅटर्न हेअर लॉस म्हणतो की बाबा वडिलांसारखेच केस, केस मागे मागे चालले तो जो हेअर लॉस आहे तो पॅथोलॉजिकल आहे तो अँड्रोजेनेटिक आहे तो नॅचरल नाही आहे आणि हे बायकांमध्ये काही वेगळं असतं काय तर बायकांमध्ये तुम्ही बघितलं असाल की टकलेपणा नसतो त्यांचा भांग जो असतो आपण जिथे भांग म्हणतो आपण त्याला ते हळूहळू वाईड वाईड होत जातं ते वाढत जातं तो त्यांचा तो पॅटर्न आहे फिमेल पॅटर्न हेअर लॉस जो असतो ते हे वाढत वाढत जातं भांग त्यांच्यामध्ये अँड्रोजेनेटिक एलोपेशा असतो काही काही फिमेल्समध्ये पीसीयूस म्हणतो आपण पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रोम किंवा डिसीज असतो आजकाल तो जास्त प्रमाणात आहे कारण की फिमेल्सला सुद्धा मेनसेसचा इशू असणे किंवा त्यांचं लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम आहे त्यांचे हॉर्मोनल इश्यूज आहेत बिकॉज लाईफस्टाईल जी झालेली आहे आपली ती फारच एक तर फास्ट आहे झोप प्रॉपर होत नाही आहे आणि जे आपण खातो आहोत सगळ्यात महत्त्वाचा डाएट आज जो विषय आहे डाएटवरती आपण बोलणारच आहोत की तुम्ही जसं म्हटलं की काय खाल्लं पाहिजे जेणेकरून गोष्टी कंट्रोलमध्ये राहतील सी हेअर हा जो टॉपिक आहे है किंवा हेअर हा जो आपला बॉडीचा ऑर्गन आहे हा बॉडीसाठी लिस्ट इम्पॉर्टंट आहे तसं म्हणायला हरकत नाही कारण त्याच्या अगोदर त्यांच्यासाठी ब्रेन आहे तुमचं किडनी आहे लिव्हर आहे हे इसेन्शियल ऑर्गन आहे याच्याशिवाय आपण जगू नाही शकत आहे त्यामुळे बॉडीवरती जेव्हा केव्हा स्ट्रेस येतो कोणत्याही माध्यमातून तुमचा इमोशनल स्ट्रेस असू देत फिजिओलॉजिकल असू देत किंवा म्हणजे प्रेग्नन्सीनंतर असू दे किंवा पॅथोलॉजिकल असू देत समजा तुम्हाला करोना डेंगू टायफॉईड झाला याच्यानंतर येणारा स्ट्रेस असू दे बॉडी सुरुवातीला आपले जे महत्त्वाचे ऑर्गन आहे त्याला पहिले वाचवायचा प्रयत्न करते सर्वायवल तिथे करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जे केसांचं जे आहे केसांचा ब्लड सप्लाय सगळ्यात पहिले कमी करत त्यांना प्रिझर्व्ह करायचा प्रयत्न करत त्याच्यामुळे काय होतं केस गळतात ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस मध्ये सगळ्यात लास्ट केस आहेत कारण की त्याने त्याच्याशिवाय जगू शकतो आपण ओके बरोबर आहे ब्रेनशिवाय नाही जगू शकणार तशामुळे जिथे जिथे गरज नाही तिथे तिथे ब्लड सप्लाय कमी करायला सुरुवात करते बॉडी प्रिझर्व्ह करताय त्यामुळे ते त्यांच्यासाठी ते गेले चालतात तिथे वाचूया आपण कुठेतरी पण केस जे आहे त्याला आपण टिलोजन इफ्लुएन नावाचा एक शब्द आहे आमच्या फील्डमध्ये की त्या कंडिशनमध्ये जे केस गळतात त्याला जर ट्रीट केलं तर ते केस परत पण येतात म्हणजे तुम्ही जर डेंगू झाल्यानंतर तीन मध्ये ट्रीटमेंट स्टार्ट केली किंवा के तुम्हाला कोरोना झाल्यानंतर तुम्ही तीन महिन्याच्या आतमध्ये ट्रीटमेंट स्टार्ट केली तर ते परत आपण त्यांना रीग्रोथ सायकलमध्ये त्यांना परत इन्वॉल्व्ह करू शकतो त्यांना स्टिम्युलेट करू शकतो त्यासाठी ट्रीटमेंट्स आपण घेऊ शकतो त्यामुळे ते फार महत्वाचं आहे आता कमिंग टू द डायट पार्ट दोन गोष्टी लक्षात घ्यायचा आपल्याला की फूड चेन जी आहे फूड मध्ये बेसिकली प्रॉडक्शनपासना पर्यंत आता जो शेतकरी पिकवतोय ते किती चांगल्या पद्धतीने किती फूड क्वालिटीचा इंडेक्स काय आहे ते महत्वाचं आहे युजली सगळं हायब्रिड झालेलं आहे आपण ज्याला जे म्हणतो की ओरिजिनल वान कुठं राहिलं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यातनं जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू भेटायला पाहिजेत ती आज तशीही भेटत नाही ठीक बर आहे चला जाऊ देत तिथे आपण त्याला फारसं चेंज करतात नाही कारण प्रत्येक शेती जर जा, आपण जाऊन शेती करू शकत नुँ। नाही ते आपल्याला डिपेंड शेतकरी बळीराजावरतीच डिपेंड राहावं लागणार ला ते काय खाऊ घालतात तेच खावं लागणार आहे पण लिटिल बिट लोकांनी प्रयत्न चालू केलेत की ऑर्गॅनिक साईडला कसं जाता येईल कस कस कसा वाढवता येईल ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रयत्न चालू आहेत असं नाही की नाही चालू जेणेकरून चांगल्या पद्धतीने क्वालिटीचं फूड आपल्याला मिळेल पण घरामध्ये आल्यानंतर प्रोसेसिंगमध्ये काय करतोय आपण पिझ्झा असू देत किंवा खाण्याची वेळ बघू देत आपण रात्री अकरा वाजता जेवतो ठीक आहे तो प्रॉपर खाण्याचा शेड्यूल आपला बिघडलेला आहे फ्रूट्स आपण खात नाही आहोत आपलं व्हिजिटेबल्स प्रॉपर नाही आहेत बाहेरचं खाणं जंक फूड खूप जास्त प्रमाणात आहे आपला स्क्रीन टाईम असू देत किंवा एक्सरसाइज होत नाही आहे मेडिटेशन नाही प्राणायाम नाहीत काहीच नाही आपल्या शरीराला जे घटक हवेत ते वेळेवरती भेटत नाही त्याच्यामुळे हा जो सगळा बदल आपल्यामध्ये झालेला आहे हा सम हाऊ कुठेतरी आपल्या हॉर्मोनल बॅलन्सवरती अफेक्ट करतोय जे फूड आपण घेतोय ना ते एक डिटॉक्सिफेशन करण्याचं काम करतं ओके आपण म्हणतो की आता ऑनियन ऑइल बद्दल जर विचार केला आपण ऑनियन ऑइल केस येतात किंवा ते जे आपण आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये कॉसेटिन नावाचा एक घटक आहे जो की पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे ओके आपण मेडिसिन आम्ही बऱ्याच वेळेस लोकांना फक्त मल्टीविटॅमिनवरती बरं करतो गळती कमी करतो त्यांची तर त्यांना आम्हाला लक्षात येतं की जी लाईफस्टाईलच एवढी खराब आहे त्याच्या बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंटच तयार होत नाही जे रात्रीचा जो पिरियड असतो अकरा ते तीन आपण जो म्हणतो की हा बॉडीला रेस्ट देण्याचा पिरियड आहे ज्याच्यामध्ये शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट तयार होतात म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे शरीरामध्ये टॉक्सिन तयार झालेले आहेत ते लिव्हर डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं कळलं गंकर हो हो म्हणजे तुम्ही मला असं वाटतं रात्री दोन वाजता सोबत असणार याचा अर्थ आता त्याच्यामुळे काय होतंय आपण प्रयत्न केला पाहिजेत की अकरा ते तीन हा जो वेळ आहे हा बॉडीला क्लिन्झिंगचा टाइम आहे असा विचार करा तुम्ही त्यामुळे बॉडीला रेस्ट देणं गरजेचं आहे रात्री आपल्या आपण जे म्हणतो की रात्री आठ नंतर जेवू नये सात नंतर जेवू नये त्याचं रिझनच ते आहे की बॉडीला सुद्धा स्वतःची साठी टाईम देणं गरजेचं आहे आपण रात्री कधी पण खातो सकाळी कधी पण उठतो ते कुठे ना कुठे डिसिप्लिन आपल्याला अंमलात आणायला लागेल जो आजकालच्या जनरेशनला थोडासा कठीण होत चाललेला आहे म्हणजे स्वतःला कुठे ना कुठे मॉड्युलेशन करणं स्वतःमध्येच गरजेचं झालेलं आहे टू बी ऑनेस्ट आता ट्राय करायला हरकत नाही की बॉडीला आपल्या खरंच किती गरज असेल हे केस तर फक्त एक रिफ्लेक्शन आहे राईट पण आपली बॉडी जी आतमध्ये काय चालू आहे हे दिसत नाही आहे आपल्याला पण ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करणार एक चांगल्या घटक आतमध्ये घ्यायला त्यावेळेस हळूहळू बॉडी सगळ्या गोष्टीला रिप्लेस करून सगळ्या शेवटी केसांना रिप्लेस करेल केसांना सगळ्या शेवटी देणार आहे पण ते तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये मैं जाणवेल की आज आपण आपण हे सगळं चेंज केलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फळ चालू केलेत आपण दोन टाईम का होईना की दोन चांगले फळं एक व्हायटामिन सी कंटेनिंग किंवा एक सिजनल फ्रूट हा सुद्धा सलाड घेतोय आपण कार्बोहायड्रेट जे आहेत म्हणजे शुगर डायरेक्ट इंटेक कमी करतो हो, आहोत प्रोटीन्सचा वाढवतोय आपण ठीक आहे प्रोटीन्स इसेन्शियल आहे ना कॅरेटीन आहे हेअर म्हणजे कॅरेटीन आहे बेसिकली तर त्याच्यासाठी प्रोटीन्स पण आवश्यक आहे प्रोटीन्स आपण घेत नाही आहोत प्रॉपर प्रमाणामध्ये जे टू ग्राम पर के जी वेट आपण करतो ॲटलिस्ट वन ग्राम तर घ्या ठीक आहे ते कसं कुठून घेता येतील ते घेणं गरजेचं आहे राधा दॅन प्रोसेस गोष्टी घेतल्यापेक्षा आपण नॅचरली काय करता येईल स्प्राऊट्स आहेत किंवा आपण नट्स आहेत किंवा पनीर आहे जे नॉनव्हेज खातात त्यांनी एग्स घ्यायला हरकत नाही हे जर आपण चालू केलं तर डेफिनेटली हेअर क्वालिटी इम्प्रूव्ह होणार आपण जे म्हणतो की वर्ण काही लावल्यापेक्षा आतनच जर आपण ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला वर्ण काही लावायची गरजच युजली पडणार नाही अनलेस अंटिल तुमच्याकडे काही पॅथोलॉजिकल प्रॉब्लेम आहे म्हणजे काही डिसीज आहे मग त्या डिसीजला आपण ट्रीट नाही करता येणार मग आपल्याला त्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला लागेल दॅट वे वी कॅन ट्राय हे खूपच महत्वाचं की कॉज कॉजलाच घाला घातला पाहिजे वरून फक्त अप्लाय करून काही होणार आणि मला हे पण एक इंटरेस्टिंग वाटतं केस इज बेसिकली तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलचं इंडिकेटर आहे म्हणजे तुम्ही हेल्दी आहात का तुमच्या केसांकडे बघून कळू शकेल जर तुम्हाला काय बाकी जेनेटिक प्रॉब्लेम्स नसतील तर ॲब्सुटली करेक्ट ॲब्सुटली मला एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष घालायचं की आता आपल्याकडं सगळ्या ह्या ज्या काही ॲक्सेसरीज आलेल्या आहेत म्हणजे आपल्याकडं हेअर ड्रायर हेअर हिटर त्याच्यानंतर कर्लर जे काही मला नावं माहीत नाहीत सॉरी याच्या पुढची पण ह्या गोष्टी वापराव्यात का वापरल्या तर किती प्रमाणात वापराव्यात आणि ह्याचा काही इम्पॅक्ट होतो का हेअर क्वालिटीवरती आणि त्याचा काही त्रास होतो का मला बेसिकली तुम्ही जे स्टायलिंग प्रॉडक्ट्सच्याबद्दल आपण बोलूया म्हणजे इन जनरलच त्याच्यामध्ये की केसांना ज्यावेळेस आपण हिट करतो तर डेफिनेटली त्याच्यामध्ये जे प्रोटीनचं डिनॅच्युरेशन होतं आणि केसांना डॅमेज होतं म्हणजे केस इझिली तुटायला लागतात किंवा तुम्ही मोस्टली माझ्याकडे जे पेशंट येतात सर आम्ही स्ट्रेटनिंग केलं त्याच्यानंतर एवढे केस गळालेत माझे की नंतर परत डेन्सिटीज आली नाही तर रिझन हेच आहे की हे डेफिनेटली डॅमेज करतं आहे आणि हिट फक्त तुमची केसांच्या एक्सटर्नल पार्टपर्यंत कारण की ते इथनं स्टार्ट करतात त्यामुळे ती स्किनलासुद्धा ट्रान्समिट होते हिट ती स्किनपासून रूटमध्ये पण ट्रान्समिट होते त्यामुळे खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागतो करायचंच झालं तर काही नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामध्ये विदाऊट हिटिंगसुद्धा तुम्ही ते गोष्टी करू शकता म्हणजे त्याच्यामध्ये यू कॅन से की एक सोनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हिट ट्रान्सफर करण्याची गरज नाही किंवा तुम्ही जर ते अफोर्ड करू शकत नसाल तर तुम्हाला ते प्रोटेक्शनवाले जे क्रीम्स मिळतात सुरुवातीला ते प्रोटेक्शन अप्लाय करायचं ते क्रीम्सनं आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर त्याने ते करू शकता तुम्ही त्याच्याने करून कमीत कमी डॅमेज होईल झिरो डॅमेज तर होणारच नाही डॅमेज तर होणारच आहे पण तो कमीत कमी कसा करता येईल याचा आपण प्रयत्न करायला हरकत नाही आणि जर असं कधी झालंच की तुम्ही स्ट्रेटनिंग नंतर तुम्हाला खूप जास्त केस गळती तर डॉक्टरांना भेटायला हरकत नाही जेणेकरून आपण त्याला इमिडिएटली ट्रीट करू शकतो जेणेकरून ग्रोथ फॅक्टर असतात आपण पीआरपी किंवा काही जे आवश्यक घटक आहे ते इंजेक्ट करून तिथे त्याला सॉल्व्ह करता येऊ शकेल व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे जे एक, एक फक्त स्पेसिफिक ट्रीटमेंट बद्दलिन करतात बरेच काय काय ट्रीटमेंट करतात सी मी जसं बोललो की डेफिनेटली जर तुमचे केस फ्रीझी आहेत ड्राय आहेत किंवा प्रॉपर सेट होत नाही आहेत तर ह्या ट्रीटमेंट वाईट नाही आहेत ह्या ट्रीटमेंट तुमचं टेम्पररी सोल्युशन करणाऱ्या आहेत कॅरॅटीन म्हणजे काय अल्टिमेटली कॅरॅटीन ट्रीटमेंट म्हणजे प्रोटीनच आहे ओके okay. तुम्ही काय करता आहात जे मध्ये मध्ये ब्रेकेज झालेले आहेत ते ने ते फील करताय त्याला hmm. स्मूथ बनवताय तर त्यामुळे हे टेम्पररी इलाज आहेच की हा हा करायला हरकतच नाहीये ज्यांच्यामध्ये बोटॉक्स म्हणजे काय बेसिकली पॅरालायझिंग एजंट आहे बोटॉक्स म्हणजे तुमच्या केसांना जे दोन तोंड आहेत तो किंवा फ्रीझीनेस झालेलं आहे ते पण बोटॉक्स इज वन ऑफ द ट्रीटमेंट <laughs> पण ही टेम्पररीच आहे हे तुमचं रूट कॉजला ट्रीट नाही करू शकत तुमचे जे फिमेल्समध्ये लाँग केस आहेत त्यांना जर तुम्हाला इमिडिएट रिझल्ट हवा असेल तुम्हाला कुठे पार्टीला जायचं आहे किंवा तुम्हाला फंक्शन्स आहेत पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला ते ट्रीटमेंट हवी असेल जी आपण ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला साधारण सहा सात महिने लागतील तुम्हाला रूट कॉज क्लिअर करायला तर तो, तो वेळ तुमच्याकडे ज्या वेळेस नाही आहे hmm. त्यावेळेस ह्या टेम्पररी ट्रीटमेंट तुम्ही करून डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो okay. त्या काही वाईट ट्रीटमेंट नाही आहेत कॅरेटीन असू देत किंवा बोटॉक्स असू देत hmm. किंवा hmm. स्पा असू देत डेफिनेटली त्या तुमचा मॉइश्चरायझर इम्प्रूव करण्यासाठी किंवा केसांना सॉफ्ट hmm. बनवण्यासाठी डेफिनेटली छान ट्रीटमेंट आहे ओके मला आता केस गळतीबद्दल जे मिथ्स आहेत जे काही भयानक मिथ्स आहेत की म्हणजे Uh, मुलांमध्ये असतं एस्पेशली uh, कॉलेजमध्ये असताना की मास्टरबेशनमुळं uh, केस गळतात का पुल uh, का हे असं काय हे खरं आहे का मुळात एक एक आपण घेऊ मुद्दे आहे एक्सेसिव्ह मास्टरबेशन इज डेंजरस हे सगळेजण बोलतात आणि ते परवरजन आहे ते व्हायला नाही पाहिजेत पहिली गोष्ट पण मॅस्टुरबेशनने हेअरफॉल होतो का याच्यावरती थोडंसं आपण फिजॉलॉजीवरती जाऊया थोडंसं डिटेलमध्ये जाईल सॉरी फॉर दॅट प्लीज जसं आपण म्हटलं की अँड्रोजेनेटिक एलोपेशिया जो आहे किंवा हेरिटरी हेअर लॉस आहे हा हॉर्मोनन रिलेटेड आहे बरोबर आहे आणि तो जो मेन हॉर्मोन आहे तो टेस्टेस्ट्रॉन आहे मेल हॉर्मोन जो आहे सो so टेस्टेस्ट्रॉन आहे तोच आपल्याला सगळ्या आवाजामध्ये चेंजेस आपण लहानपणी आपा वेगळा हो आवाज असतो मोठ्या झाल्यानंतर आवाज वेगळा होतो थोडा रफ व्हायला लागतो मेल कॅरेक्टर्स डेव्हलप व्हायला लागतात याचा मेन जो घटक आहे टेस्टेस्ट्रॉन आहे जो की टेस्टीजमध्ये तयार होतो टेस्टेस्ट्रॉन नावाचा हॉर्मोन आहे आणि हा टेस्टेस्ट्रॉन हॉर्मोनच आपल्याला दाढीचे केस जाड बनवण्यामध्ये किंवा मुष्ट्याचे येण्यामध्ये आणि बगलेमध्ये केस येण्यासाठी कारणीभूत होतो जसं जसं वय वाढत जातं तसं टेस्टेस्ट्रॉनचं कन्व्हर्जन जे असतं ते डी एस टीमध्येच होतं हा डी एस टी हा टेस्टेस्ट्रॉनपासूनच बनला जातो ओके okay. त्याच्यामुळे हा डी एस टी जो आहे तो केसांच्या मुळांसाठी चांगला नाही आहे त्याचं yeah. प्रमाण वाढलं किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी जर वाढली तर मेल्समध्ये हेअर लॉस होतो फिमेल्समध्ये पण डी एस टीमुळे हेअर लॉस होतो लोकं काय म्हणतात की ज्यावेळेस मस्टब्रेशन होतं त्यावेळेस हॉर्मोनचं लेवल वाढते जो टेस्टेस्ट्रॉन हॉर्मोन डी एस टी हॉर्मोन आहे त्यांची लेव्हल वाढते त्याच्यामुळे केसं गळायला स्टार्ट होतात पण तो जो सर्ज आहे तो हार्डली दोन मिनटांसाठी असतो आणि त्या दोन मिनटांनी एवढा काही बॉडीवरती फरक पडत नाही ज्याने केस गळती होते त्यामुळे मॉस्टरबेशनमुळे सच हेअर लॉस होत नाही इम्पॉर्टंट स्ट्रेट वे सायंटिफिकली ब्रिक बाय ब्रिक क्लिअर केलेलं आहे आपण आता बऱ्याचदा हे पण बघतो की लाईफस्टाईल बदलती आहे खाण्यापिण्याच्या सवय बदलल्यात तर सगळ्यामुळे खूप आता दोन गोष्टी प्रामुख्यानं दिसतात त्या म्हणजे एक तर केस खूप लवकर पांढरे होतात हेअर होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप लवकर जात आहेत तर त्याच्यासाठी काय काय कारणं असू शकतात आणि ते, का शकता, ते कसं कंट्रोल केलं जाऊ शकतं एक तर म्हणजे आता आपण आहाराबद्दल तर बोललोच पण अजून काही एक्सटर्नल फॅक्टर्स असतील की ज्याच्यासाठी काळजी घेता येऊ शकते आणि पांढरे होणे केस याच्याबद्दल आपण बोलू शकलो तर केस पांढरे होणे आपण म्हणतो की म्हातारा झाला बरोबर आहे बेसिकली दिस इज अ एजिंग प्रोसेस एजिंग म्हणजे वय होणे ठीके आता आपण बऱ्याच लोकांना बघतोय की वयाच्या पंधरा वर्षे सुद्धा केस पांढरे झालेले आहेत पण hmm. त्या केसेसमध्ये युजली फॅमिली प्रॉब्लेम असतो hmm. म्हणजे त्यांच्या आई वडिलां साईडचे पण केस लवकर पांढरे झालेले असतात म्हणून hmm. hmm. ते जिनेटिकली इन्फ्लुएन्स असतात okay. हा जर पार्ट सोडला तर आपण ज्याला म्हणतो की बाकीचे काय कारण आहेत की बाबा माझ्या आई वडिलांचे तर केस वयाच्या पन्नास वर्षापर्यंत त्यांना डाय करायचं काम नाही पडलं पण माझे फार लवकर झालेत आता ह्या केसेस का जास्त येत आहेत तर हा सगळा जो लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे दॅट इज द ओनली रिझन की डायट एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत पोल्युशन आहे सगळ्या गोष्टी पाणी त्याच्यामध्ये केमिकल्स खूप जास्त आहे किंवा हार्ड वॉटर आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे प्रीमॅच्युअर ग्रेईंग लवकर होत चाललेली आहे हे hmm. एजिंग म्हणतोय की आपण लवकर म्हातारे होत चाललो आहोत तर लवकर मात्र होण्याचं रिझनच हे आहे की बॉडीला जे गरज आहे ज्या वयामध्ये जी न्यूट्रिशनची गरज आहे ज्या अँटीऑक्सिडंटची गरज आहे ज्या प्रोटीनची गरज आहे त्या प्रोटीन्स नाही मिळत आहे त्याच्यामुळे जे कॅरेटिनोसाइट्स असतात आणि मेलॅनोसाईट्स दोन प्रकारच्या सेल्स असतात स्किनमध्ये मेलनोसाईट हा कलर देण्याचं काम करतात okay. तर त्या मेलनोसाईटमध्ये ज्यावेळेस डिग्रेडेशन किंवा ज्यांचं लेवल कमी व्हायला लागते ते सगळे स्ट्रेसमुळे आणि ह्या ज्या टॉक्सिन्स शरीरामध्ये तयार होतात त्याच्यामुळे ते, ते कमी व्हायला लागतं hmm. किंवा तुम्ही बऱ्याच वेळेस काहीतरी केमिकल ट्रीटमेंट करता हायड्रोजन पायरॉक्साईड लावता किंवा ते वेगवेगळे कलर करता त्याच्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यामुळे एक तर डायट इम्प्रुवमेंट फार महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि जे तुम्ही काही प्रयोग करता केसांसोबत ते कमीत कमी, -कमी करावे जेणेकरून केमिकली ते डॅमेज होणार नाही स्किन आणि तुमचे हेअर फॉलिकल्स जेणेकरून तुमच्या केसांचा कलर हा मेंटेन राहील बरेच जर पांढरे झालेले केस असतील तर ते काय करता येतात हे सगळं रिव्हर्स होतं का म्हणजे पर्सनल प्रश्न आहे हा मग खूप लोकांचे केस पांढरे होतात आणि ते दाढी पण आणि एकतर मला हे पण विचारायचं की केस पांढरं होणं म्हणजे ते वीक आहेत किंवा ते खराब होत आहेत याचं लक्षण आहे का कारण मी खूप माझे काय लांबचे काका आहेत त्यांचे चांगले पांढरे केस आहेत पण व्यवस्थित हेल्दी केस दिसतात ते तर ते पांढरे आणि अनहेल्दी असं काही कनेक्शन आहे का नाही तसं कुठलाही प्रकार नाही आहे पांढरे केस हेल्दी असू शकत नाही असला काही भाग नाही पांढरे केस हेल्दी असू शकतात ठीक आहे वयानुसार ज्यांचे केस पांढरे होतात तर एजिंग प्रोसेस ही सगळ्यांसोबत आहे mm -hmm. आता बऱ्याच वर्ष झाल्यानंतर ते थोडंफार काय होईना त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये एक थोडंफार कॉम्प्रोमाइज होतं ओवर द पिरियड ऑफ इयर्स बट सपोज एक ट्वेंटी फाय इयर्समध्ये ज्यांचे केस पूर्ण पांढरे झालेले आहेत त्यांचे केस ठीक असतील ग्रो चांगले होत असतील तर थी ते अनहेल्दी असू शकत नाही ते हेल्दी असू शकतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हर्सल ऑफ ग्रेईंग एक सर्टन एजपर्यंतच आपण म्हणू शकतो की ते रिव्हर्सल होऊ शकतं ओके कारण की त्यांचं रिझन जे असतं ते एजिंगनुसार नसतं पहिली गोष्ट काहीतरी ॲक्युट असतं म्हणजे काहीतरी बिमारी झालेली असते त्यानंतर ग्रे होतात किंवा न्यूट्रिशनल प्रॉब्लेम असतो अनिमिया असतो हिमोग्लोबिन कमी असते आयरन डेफिशियन्सी असतं ते रिप्लेस केले की ते युजली रिव्हर्स होण्याचे चान्सेस असतात पण एकदा पंचवीसवी क्रॉस केली तर त्याच्यानंतर चान्सेस जे आहेत ते निग्लिजिबल आहेत म्हणजे न होण्यासारखेच आहे म्हणजे एकतीसाव्या वर्ष नाही होऊ शकत कुठलाही जर कोणी क्लेम करत असेल की मी तुमचे केस पांढरेचे काळे करून देऊ शकतो हो तर हा फक्त चमत्कारच होऊ शकतो त्याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकत नाही <laughs> <laughs> <नहीं। laughs> मला आणि त्या त्यावरती येणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हेअर डाईंग चालतं का म्हणजे इज इट ओके टू डाय युअर हेअर अँड एस्पेशली फेशियल हेअर सी कलर ज्यावेळेस आपण म्हणतो की कलर करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजे सी ज्यावेळेस ग्रे हेअर असतील कलर शिवाय दुसरा काही ऑप्शन पण नाही आहे ठीक आहे आता कलरमध्ये बेसिकली नॅचरल आणि केमिकल हे नु दोन गोष्टी राहिल्या आहेत नॅचरलमध्ये हिना वगैरे आपण जे म्हणतो की किंवा काही प्लांट कलर्स असतात <laughs> ते नॅचरल ते यूज करू शकतो पण तो तेवढा ब्लॅक कलर देत नाही किंवा खूप वेळ लागतो त्याला सेटल व्हायला किंवा ते लवकरात लवकर निघून पण जातात असं होतं त्याच्यामुळे ते लोक अवॉइड करतात आणि जे आता मिक्सिंगवाले म्हणजे आपण ज्या म्हणजे डेव्हलपर प्लस क्रीम जे असतात त्यांच्यामध्ये इन्स्टंट कलरिंग एजंट असतात की जे कुठे ना कुठे केसांना डॅमेज करतात ठीक आहे आता आपण अमोनिया असतो आपण अमोनिया फ्री म्हणतो व्हायला पाहिजेत ठीक आहे आणि काही जे कलर्स असतात ना जे आतमध्ये जे स्टँड असतात त्या स्टँडमध्ये जाऊन बसतात जेणेकरून लॉंग ड्युरेशनमध्ये त्यांचा रिझल्ट राहतो तर अशा याच्यामध्ये युजली कुठे ना कुठे केमिकल असतात जे डॅमेज करतात केसांना त्यामुळे फ्रूट कलर्स किंवा प्लांट बेस्ड कलर्स किंवा हिना हे कलर्स तुम्ही जास्त वापरायला पाहिजेत आणि जे कलर केमिकलवाले आहेत त्याच्यामध्ये तर ते कमीत कमी यूज केले तर तुमच्या केसांना प्रॉब्लेम कमी होते अमोनिया तर डेफिनेटली यूज करूच नाही अमोनिया शक्यतो समजा जरी केमिकलवाले गेले के तर अमोनिया फ्री फ्री असावी यस ॲटलीस्ट अमोनिया फ्री असावेत दिस इज वॉट आणि सॉरी परस मी जरा डेव्हलप करतो याच्यावरती फेशियल हेअर दाढी कधी कधी कलर करतो जरा कॅमेरा वर दिसावं म्हणून मग ते स्किनला टच होतं सगळ्यात महत्वाचं तुमची स्किन त्याला सेन्सिटिव्ह आहे किंवा नाही हे डिसाईड करायचं ओके okay. इथे टेस्ट करा किंवा इथे टेस्ट करा जर तुम्हाला काही साइड इफेक्ट होत नसेल इचिंग होत नसेल काही नसेल यू कॅन यूज इट आय कलर ओके ऑप्शन नाही ना दुसरं काय ऑप्शन आहे जर okay. तुम्हाला कॅमेरा कॅमेरासमोर कारण खूपच गरजेचं आहे काही ऑप्शनच नाही दुसरा ऑप्शनच नाही बेसिकली हे जेव्हा केस गळायला लागतात तेव्हा सगळ्यात भीती काय असतं केस गळायची म्हणजे मला टक्कल पडेल का काय एक तर टक्कल कधी पडतं किंवा कशामुळे पडतं आणि ते थांब थांबवता था येतं का एकदा पडलं टक्कल तर परत येता येतं का ओके सी आहे सुरुवात टकलेपणाची केस गळतीपासूनच होत आहे म्हणजे केस गळतीचे कारण असू शकतात वेगवेगळे वे मेल आणि फिमेलमध्ये थोडंसं आपण याला कॅटेगराईज करतो तर फिमेलमध्ये युजली टकलेपणा येत नाही केस पातळ होतात मोस्ट ऑफ द टाइम्स तर मेल्समध्येच टकलेपणा आहे म्हणजे ग्रेड पासून म्हणतो आपण की छोट्यापासून मागपर्यंत पूर्ण टकला झाला आहे त्याला ग्रेड सेवन असं म्हणतो आपण तर मेलमध्ये असं मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं की हे अँड्रोजिनेटिक आहे फॅमिलीमध्ये कोणीतरी टकलं होतं त्याचे जीन्स आपल्या शरीरामध्ये आले ते आपल्याला प्रादुर्भाव दाखवायला लागले हळूहळू केस मागे मागे जात टकलेपणा आलाय तर जेनेटिक टकलेपणा हा काही हातपर्यंत आपण म्हणजे किंवा काही लिमिटपर्यंत कंट्रोल करता येऊ शकता ओके सेकंड थिंग आहे की सोबत असणारे बाकीचे काही आजार आहेत का म्हणजे तुम्हाला हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी आहे का आयरन डेफिशियन्सी आहे का व्हायटॅमिन डी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपण उन्हामध्ये आता जाणं विसरलो आहे आपण काहीच काम करत नाही किंवा खेळतसुद्धा नाही होत त्यामुळे व्हायटमिन डी डेफिशियन्सी होत चालली आहे ॲब्सॉर्शन प्रॉपर होत नाही कारण की खातच नाही आहे प्रॉपर तर ऑब्सॉर्व काय होणार व्हायटॅमिन बी डेफिशियन्सी आहे व्हिटॅमिन ई डेफिशियन्सी आहे या सगळ्या ज्या व्हायटामिनच्या डेफिशियन्सी आहेत त्या पण आपल्याला रिप्लेस करणं गरजेचं आहे दॅट इज वन ऑफ द मेन रिझन नाओ डेज की लोकांमध्ये हेअरफॉल वाढलं चाललं आहे व्हायरसेस आहेत आपण जसं म्हटलं करोना डेंगू आहे टायफॉईड आहे यांनी जे हेअरफॉल होतो तो ट्रीट करू शकतो आपण हॉर्मोनल इशूज आहेत फिमेलमध्ये पी सीओ एस असू देत किंवा मेल्समध्ये सुद्धा थायरॉइड आणि बाकीच्या हॉर्मोनचा oh. प्रॉब्लेम्स असू mm -hmm. देत डायबिटीज mm -hmm. आहेत काही लोकांमध्ये okay. हे सगळे घटक आहेत ज्यांच्यामुळे हेअरफॉल होतो आहोत आपण डाएट आणि याच्याबद्दल न्यूट्रिशनबद्दल बोललोच आहोत अपार्ट फ्रॉम दॅट हे जे काही इशूज आहेत ज्याच्यामुळे आपला हेअरफॉल स्टार्ट होऊ शकतो त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा जेनेटिक प्रॉब्लेम सोडून बाकीचे प्रॉब्लेम जर ट्रीट केले तर टकलेपणा येणार नाही जो जेनेटिक टकलेपणा आहे त्याला आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहेत मेनॉक्सडील आहेत डी एस टी ब्लॉकर काही फिनेस्ट्रड नावाचं असतं मल्टीविटॅमिन आपण त्यांना देऊ शकतो लेझर ट्रीटमेंट आहे पी आर पी ट्रीटमेंट आहे है, हेअर हेअरफॉल कमी करता येऊ शकतो कारण जीन्स तर आपण बदल नाही शकत hmm. तुमचे जे फॅमिलील जीन्स आहे त्यांना आपण नाही चेंज करता येत पण जसं म्हटलं की आपण एक वयानंतर टकलेपणा जर आला तर आपण त्याला ॲक्सेप्ट करू शकतो पण टकलेपणा आपण करायला डिफिकल्ट होतं टकलेपणावर हेअर है, ट्रान्सप्लांटेशन ही जी ट्रीटमेंट आहे ही फक्त टकलेपणासाठीच बनलेली आहे आता आपण हेअर ट्रान्सप्लांट बद्दलच बोललो तर एकतर ती प्रोसेस काय आहे म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करतात त्यावेळेस डोक्यात केस जे पेरले जातात एकतर ती किती वायबल ट्रीटमेंट आहे एकतर किती खर्चिकही आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडं विस्ताराने बोलू घडतं काय घडतं का एक्झॅक्टली आता exactly. ट्रान्सप्लांट म्हटल्यानंतर तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट ऐकलं असेल किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट ऐकलं असेल ह्यामध्ये बेसिकली दुसऱ्या माणसाचे घेऊन आपल्याला लावले जातात बरोबर आहे आता हेअर ट्रान्सप्लांटमध्ये काय होतं आपले स्वतःचेच केस लावले जातात म्हणजे ह्या मागच्या भागामध्ये मा तुम्ही बघितलं असेल की ह्या भागातले केस युजली सगळ्यांना असतात टकलेपणा जो असतो इथून इथपर्यंतच असतो ह्या भागातले केस युजली सगळ्यांचे असतात नाईन्टी पर्सेंट लोकांमध्ये छान असतात तर ह्याच भागातले केस जे असतात ते दाट असतात युजली डेन्सिटी खूप छान असते पन्नास टक्के जरी केस तिथले काढले तरी तिथे काढले हे समजत नाही म्हणून ह्या भागातलेच केस काढून मुळासगट हे जिथे केस नाहीत तिथे लावले जातात मुळा गटच ते पेरले जातात जसं तुम्ही म्हटला hmm. ते इम्प्लांट केले जातात आणि हे झालेले इम्प्लांट झालेले केस परत पहिल्यासारखे के ग्रो व्हायला लागतात okay. त्याला तुम्ही कटिंग केलं टकलं केलं तरी ते केस परत येतात कारण की आपण केसांची मुळ लावतोय तिथे आणि हे केस जे असतात ते डी एस टी म्हणजे आपण म्हणतो जेनेटिकली रेजिस्टंट असतात ते जात नाहीत म्हणून okay. हे एकदा के केस लावलेत तर युजली हे केस जन्मभर टिकतात बेसिकली झाडं लावतो आपण इकडचं काढून इकडं तसंच मुळा सगळं झाड उचलून फक्त दुसऱ्या जागी लावणे करतो आपण छोटे ते आणतात शेती करायची तेच आहे असं म्हणता येईल फक्त हे सर्जरी आहे ते सिम्पल लँग्वेज मध्ये म्हणायला हरकत नाही की भात शेती करतोय आपण आणि याच्याबद्दल बरेच आहेत की बाबा त्यांनी कॅन्सर होतो का दुख दुखतं का ते राहतात का ते कापतात का तुम्ही सांगितलं की कापूल येऊ शकतो येऊ शकतात मुळात ते राहतात का डोकं दुखतं का कॅन्सर होतं का हा वेगळे किती रिस्की फॅक्टर आहे किंवा रिस्की आहे का मुळात आणि त्याच्यामुळे इतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणी केलं पाहिजे ते ओके okay. तर हेअर ट्रान्सप्लांटेशन बेसिकली हा जो विषय आहे लोकल मध्ये ही okay. hey, सर्जरी आहे हे डॉक्टरांनीच करायला पाहिजेत क्वालिफाईड डॉक्टरांनीच करायला पाहिजेत आणि प्रॉपर सर्जरी आहे म्हणजे लोकल अॅनस्ट म्हणजे भुलीचं इंजेक्शन जे असतं ते स्किनला दिलं जातं फक्त म्हणजे पुढच्या भागामध्ये आणि मागच्या भागामध्ये त्यामुळे ज्यावेळेस सर्जरी करतो त्यावेळेस काहीही दुखत नाही तुम्ही पूर्णतः शुद्धीमध्ये असता कारण की याच्या खाली तुम्हाला कुठल्याही प्रकारची भूल नसते हो। त्यामुळं ज्यावेळेस सर्जरी करतो आपण त्यावेळेस ही स्किन सर्जरी करतो आहे केसांची सर्जरी करतो आहे जो ब्रेन आहे तो हा आपल्या कवटीच्या आतमध्ये सेफ आहे त्याला काहीही कुठल्या प्रकारचा टच होऊ शकत नाही कारण की कवटी पास करणं फार सोपं नाही त्याला ड्रिल मशीन लागेल जर खरंच करायचं असेल तर आणि जो हेडेक बेसिकली आपण म्हटला की हेडेक होऊ शकतो का कॅन्सर होऊ शकतो का कारण की इथं कॅन्सर होण्यासारखं काही नाहीच आहे तुम्ही सर्जरी करतात नॉर्मल अपेंडिक्स केल्यानंतर कॅन्सर होतो का नाही होत मग हा इथे कॅन्सर का होणार काही संबंधच येत नाही कॅन्सर होण्याचा हेडेक होण्यासाठी सी हेडेक जो आहे बेसिकली हा इंडनार प्रॉब्लेम आहे किंवा कधी कधी काही लोकांच्या नस फुकतात त्याच्यामुळे आपण मायग्रेन वगैरे म्हणतो तर हेडेक हा ॲग्रिवेटही होत नाही किंवा नवीन येतही नाही कारण की स्किनमध्ये काम करतो हो आहोत आपण हा कधीकधी काय होतं ज्यावेळेस सर्जरी केलं जाते त्यावेळेस सुपरफिशियल नर्व्स जे असतात की जिथे टच सेन्सेशन आपण म्हणतो की hmm. ते कट होतात त्यावेळेस कधीकधी हेवीनेस जाणवतं काही लोकांना okay. ते टेम्पररी असतं त्यामुळे त्या लोकांना असं वाटतं की बाबा मला हेडेक होतो आहे तर ॲक्च्युली हेडेक होत नाही पेशंट पागलही होत नाही किंवा कॅन्सरही होत नाही कारण की आपण मेंदूचा कुठलाही पार्ट सर्जरीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि हे केस जे आहेत हे स्वतःचेच केस असतात त्यामुळे तिथे रिजेक्शन किंवा सक्सेस न होण्याचं काही कारणच नाही जर प्रॉपर डॉक्टरांनी mm -hmm. केलं आणि सगळ्या व्यवस्थित काळजी घेऊन गेलं तर हे शंभर टक्के रिझल्ट देणारी सर्जरी आहे टू बी ऑनेस्ट आणि खूप रिवॉर्डिंग सर्जरी आहे तर आता तुम्ही म्हटलं की कोणी केलं पाहिजेत ज्या लोकांना टकलेपणा आला आहे त्या लोकांना सर्जरी करायला हरकत नाही आता काय होतं बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की हे तेल लावूया ते ला तेल ते लावूया ही मालिश करूया ते मालिश करूया किंवा ले हा लेप लावूया हे जे काय आपण बघतो सोशल मीडियावरती किंवा याच्यावरती आता मला एक सिम्पल तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे खाली जर बीजच नाही आहे रूटच नाही आहे तुम्ही वरनं किती पण त्याच्यावरती खत पाणी घातलं तर केस येणार आहे का येऊ शकत नाही बरोबर आहे तर ज्या कंडिशनमध्ये तुमच्या हेअर रूट्स पूर्ण डिस्ट्रॉय झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही काही जरी लावा कोणतंही तेल लावा किंवा मिनॉक्सिडेल लावा किंवा इंजेक्शन द्या किंवा लेझर करा काहीही करा तिथनं रूटमधनं केस येणारच नाही तर ज्या काही फसवॅड ॲडव्हर्टाईजमेंट आपण बघतो आहोत सोशल मीडियावरती किंवा काय कुठे आपण टी व्हीवरती बघत आहोत की टकल्यावरती केस आले तेल लावल्याने ते शक्य होत नाही प्रायमरी तुमचे रूट्सच खरं तर आहेत का त्याच्यावरती डिपेंडेंट म्हणजे जर ते ऍक्च्युअली रूट्स असतील आणि फक्त डॅमेज असतील तर कदाचित ते ते वॉटेवर ट्रीटमेंट असतील तर त्याने येऊ शकतील पण जर रूट्स नसतीलच तर तुम्हाला शिवाय ऑप्शन नाही आणि मुळात हे किती वेळ लागतो ह्या प्रोसेसला ओव्हरऑल आणि त्याचं काय तुम्हा प्रोसेस असते जनरली आणि सगळ्यात महत्वाचं बजेट फ्रेंडली असतं का कारण का जनरली पूर्वी ऐकायचो आम्ही ते दुबईला जाऊन हे ट्रान्सप्लांट करून आले आणि इथं करायचं नाही तिथं करायचं नाही नक्की काय ते राईट राईट right, right. जर थोडी हिस्ट्री बघितली आपण हेअर ट्रान्सप्लांटची तर सुरुवातीला ज्यावेळेस हेअर ट्रान्सप्लांटेशन स्टार्ट झालं त्यावेळेस असे स्किनचे तुकडे काढून लावायचे लिटरली त्याला पंचबायोप्सी असं म्हणायचं बापरे म्हणजे ते बारबी डॉलला कसे केस लावलेले असतात ना तसे केस असायचे ठीक आहे तर त्यावेळेसपासून हेअर ट्रान्सप्लांटची हिस्ट्री आहे ठीक आहे जपानमध्ये ते स्टार्ट झालं होतं सुरुवातीला नंतर स्टिच सर्जरी आली त्याला एफ टी म्हणायचे फॉलिक्युलरिनी ट्रान्सप्लांटेशन टेक्निक त्याच्यामध्ये पूर्ण स्किन सहित केस काढायचे टाके मारायचे आणि मग ते एक केस कट करून ते एक एक लावायचे त्याला एफ यू टी म्हणायचे ते लोक सर्जरीचा व्हिडिओ दाखवून ज्यावेळेस आम्ही दाखवायचो त्यावेळेस घाबरून पळून जायचं परत यायच नाही परत फोन पण उचलायचे नाही आमचं कारण की ते एवढं डेंजर दिसायचं त्याच्यानंतर मॉडिफिकेशन झालं ई फॉलिक्युलर युनिटी एक्स्ट्रॅक्शन मोटराईज म्हणजे काय की छोटे छोटे फक्त चित्र पाडून त्यातनं केस काढला जातो पेशंट सेम डेला डिस्चार्ज होतो कुठलाही टाका पडत नाही आणि एका दिवसामध्ये सर्जरी सहा ते सात तासामध्ये सर्जरी होते पेशंटची आणि पेशंटला पेन हा फॅक्टर बिलकुलच नसतो फक्त अॅनस्टेशा देताना जे काही इंजेक्शन थोडेफार दुखायचे तेवढेच दुखतात फक्त नंतर पेशंट हा कम्प्लिटली पेरलेस असतो त्यामुळे एवढी सोपी सर्जरी झाल्यामुळे आता तुम्ही जो बघताय की आता कुठेही जावा हेअर ट्रान्सप्लांट तुम्हाला दिसणारच म्हणजे कोणत्याही चौकामध्ये गेलं की दोन वोड दिसतात हेअर ट्रान्सप्लांटचे आज एवढी कंडिशन झालेली आहे कारण की ते एवढं इझी झालेलं आहे एवढं सोपं झालेलं आहे रिस्क कमी झालेली आहे आणि रेस्ट्रिक्शन जे आहेत हेअर ट्रान्सप्लांटनंतर सुरुवातीला तीन महिने उन्हात जायचं नाही तीन महिने खेळायचं नाही कॅप घालायची नाही हेल्मेट घालायचं नाही किंवा मान खालीवर करायची नाही हे खूप सारे जे रेस्ट्रिक्शन्स होते ते एफ यू टीशी संबंधित होते की जे uh, आता रेस्ट्रिक्शन राहिले नाही हो oh. म्हणजे तुम्ही एका महिन्यानंतर सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकता कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसतं okay. दहा दिवसानंतर तुम्ही ऑफिसला पण लावू शकता तर त्यामुळे एकदम इझी प्रोसेस झालेली आहे एफ यू त्यामुळे लोकांचा कल हा जो आहे तो वाढलेला आहे हेअर ट्रान्सप्लांट करण्यामध्ये आणि तुम्ही जसं बोलला की किती वेळ लागतो रिझल्ट यायला साधारणतः सात ते नऊ महिन्यामध्ये तुमचे युजली केस पूर्वरत होऊन जातात जसे पहिले तुमचे होते तर तशा टाईपमध्ये तर सेवन टू नाईन मंथसमध्ये तुम्हाला कंप्लीट रिझल्ट येऊन जातं ओके ओके म्हणजे ती अख्खी प्रोसेस असते मग ते एका वेळी होतं का ते थोडं 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 टप्प्यात केलं सुरुवातीला एकदा हेड ट्रान्सफर झाल्यानंतर दहाव्या दिवशी आम्ही युजली हेडवॉश करतो हेडवॉश झाल्यानंतर जे वरती केस दिसतात ते युजली गळतात त्याला शेडिंग फेज असं म्हणतो आपण आणि ते एकदा गळाल्यानंतर जो केस सुरुवातीला गळतो तो तिसऱ्या चौथ्या महिन्यात दिसायला लागतो जो सगळ्या शेवटी तिसऱ्या महिन्यात गळतो तो सहाव्या सातव्या महिन्यामध्ये दिसतो त्यामुळे काय होतं शेडिंग फेज हळूहळू कमी कमी होत जाऊन थर्ड महिन्यानंतर थोडेफार केस दिसायला लागतात आणि जो केस दिसतो तो वाढून ग्रोथ व्हायला परत एव्हरी आपण जसं म्हटलं की टू सेंटीमीटरने वगैरे वाढतो त्याचा हळूहळू जाळी वाढायला लागते आणि सातव्या महिन्यामध्ये ते दिसायला लागतं तर युजली एकसात सगळे केस दिसत नाही ते ग्रॅज्युअल प्रोसेस असते ओके ओके कुठे म्हणजे काय म्हणतात काही ठिकाणी ते खूप महाग असतं काही ठिकाणी खूप स्वस्त असतं नक्की फरक काय असतो म्हणजे मागच्या वेळेला मी जेव्हा डेंटिस्ट सरांसोबत बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याच्या मटेरियलमधला फरक असतो इथे काय फरक असतो राईट कारण की याच्यामध्ये मटेरियल तर तुमचं स्वतःचं असतं त्याच्यामुळे ते काही होऊ शकत नाही सी हेअर ट्रान्सप्लांटेशन ज्यावेळेस मी म्हणतो की हेअर ट्रान्सप्लांटेशन इज अन आर्ट इट्स नॉट ओन्ली अ प्रॉपर नॉर्मल सर्जरी जसं की अपेंडिक्स काढलं टी टाके मारले झालं त्याच्यामध्ये काही वेगळं काही करण्यासारखं नसतं पण ज्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांटेशनबद्दल विचार करतो त्या पर्सनच्या फेसला आपण एक नवीन आ, आ, लुक देणार आहोत तो लुक देण्यासाठी तो चांगला कसा दिसेल कुठनं हेअरलाईन स्टार्ट केली म्हणजे ती नॅचरल दिसेल डेन्सिटी किती देता येईल किंवा फ्युचरमध्ये याला जर सपोज पूर्ण टकला आहे तर मग त्याला मागच्या साईडला तेवढे केस नाही आहेत कारण एकदा केस काढला की परत येत नाही रूटपासनं ना काढतो आपण तर त्यामुळे कमी केसामध्ये जास्त चांगला कसं दाखवता येईल पूर्ण टकला जर कवर होईल का नाही होईल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बेसिकली त्या महत्वाच्या पक्षार्थ देशामध्ये नाहीतर बऱ्याच लोकांचे जे हेअर ट्रान्सप्लांटेशन होतो नंतर ते समजतं की हेअर ट्रान्सप्लांट केलं काहीतरी केलंय mm. काहीतरी नायलॉन सारखे के केस दिसायला लागतात किंवा केस उभेच राहतात तुझा अँगल सेट होत नाही किंवा भांगच पडत नाही असे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात mm. त्याच्यामुळे हेअर ट्रान्सप्लांटेशनचा जो मध्ये जर गेला विचार केला तर ते नॅचरल लुकिंग हेअर ट्रान्सप्लांटेशन असायला पाहिजे म्हणजे की ट्रान्सप्लांट केलेल्या मनुष्य ट्रान्सप्लांट केलंय किंवा नाही केलं हे समजलं नाही पाहिजे पुढच्या त्या लेवलचं जर ट्रान्सप्लांट केलं तर त्याला आपण आर्टिस्टिक नॅचरल लुकिंग हेअर ट्रान्सप्लांट म्हणतो आणि हे येण्यासाठी फार एक्सपिरियन्स लागतो त्यामुळे करताना जो डॉक्टरची स्किल आहे तो काढताना किती चांगल्या पद्धतीने ते केस केस काढतो प्रत्येक केस वाचवतो का हे करताना डॅमेज तर नाही करत ना ना लावताना परत डॅमेज तर होत नाही आहे किंवा जेवढे केस लावले तेवढे सगळे येत आहेत का नाही येत आहेत नाही तर लावले शंभर येतात वीस असा प्रकार जर घडत असेल तर तुमचं डबल नुकसान आहे तुम्ही पैसे पण देताय आणि तुमचे केस पण डॅमेज त्यामुळे जो तुम्ही जो फरक जाणवताय तुम्हाला प्राइजिंगमध्ये तो फरक आहे तो दोन गोष्टीमध्ये एक तर एक्सपिरियन्स आणि डिग्री आणि सेकंड जी आहे ती डॉक्टरांची स्किल Hmm. की जे तुम्हाला किती चांगल्या okay. नॅचरल hmm. पद्धतीने तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटेशन देऊ शकतात आता आपण जर विचार केला सलमान खान असू देत रणबीर कपूर असू विराट कोहली पासून रोहित शर्मापर्यंत सगळ्यांना हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे पण काही लोकांचं आमच्या नजरेला लगेच ओळखू येतं आमच्या नजरेला काही लोकांचं ओळखू येत नाही थोडं डिटेलिंग बघितल्यानंतर आम्हाला समजतं कदाचित तुम्हाला ते समजणार सुद्धा नाही कारण की तो तुमचा पार्ट नाही आहे तर जे नॅचरली जे हेअर ट्रान्सप्लांटेशन करतात जे नॅचरल लुकमध्ये दिसतात त्यांचा डेफिनेटली जो रेट असतो तो थोडा थो जास्त तीर असतो कम्पेरेटिवली जे बाकीचे रुटीनली करणारे डॉक्टर फक्त केस उपटून लावणे हे ट्रान्सप्लांटेशन <laughs> नाही आहे ते तर माझा टेक्निशियन सुद्धा करू शकतो कारण की त्याचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पण जो सायंटिफिकली जो नॅचरल लुक द्यायला हवा किंवा प्रत्येक जस्टिफिकेशन द्यायला हवं त्याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि तो एक माइंडसेट किंवा ती तुमची नजर Okay. फार गरजेची आहे त्यामुळे तुम्ही जर विचार केला तर प्रत्येक डॉक्टरांची फीस सारखी नाही दोन डिग्री सेम दिसतील तुम्हाला आहे so. पण एकाची पाचशे रुपये कन्सल्टेशन एकाची दोन हजार आहे त्याचा रिझनच हे आहे की त्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स जो आहे किंवा त्याचा जो हातगुण म्हणतो आपण तो कदाचित वेगळा असू शकतो त्यामुळे तुम्ही तो डिफरन्स जो आहे hmm. तो बघू शकतो आणि साधारण काय कॉस्ट ब्रॅकेट काय असतं या ट्रीटमेंटसाठीच म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट जर करायचा असेल तर साधारण काय किमतीचं ब्रॅकेट असतं जर तुम्ही मला विचारलं की स्टँडर्ड डॉक्टर ज्यांचं क्वालिफिकेशन डर्मॅटॉलॉजी प्लास्टिक सर्जरी किंवा त्या इक्वावलंट आहे तर मला असं वाटतं पन्नास हजारापासनं तर ते चार लाखापर्यंत पण ते जाऊ शकतं कारण की एरियावर डिपेंड तुमचे दोनच बोटांचं गेलेलं आहे किंवा तुमचं पूर्ण टक्लं झालेलं आहे तर त्यामुळे लागणारी जी मेहनत आहे लागणाऱ्या केस आहेत मल्टिपल सेशन्स लागू शकतात कधीतरी त्याच्यावरती ती प्राइस व्हेरी करते त्यामुळे डॉक्टर टू डॉक्टर व्हेरी असेल पण यू कॅन स्टार्ट विथ फिफ्टी थाउजंड मिनिमम था। लागतातच लागतात चांगल्या ठिकाणी गेलं तर तर ते अप टू त्याला काही मग लिमिट्स नाही मला एक खूप महत्त्वाचं आणि क्रुशल या जंक्चरवरती प्रश्न विचारायचा आहे टकलेपणा किंवा बॉलनेस ह्याचा ह्यात काही वाईट आहे का आणि ह्याचा कॉन्फिडन्सशी काही संबंध आहे का कारण का सतत त्याच गोष्टींवरती आपण म्हणजे त्यातनं येणारी भीती त्यातनं येणारा शेम ह्याबद्दल तुम्ही जर बोलला तर जास्त ते मला वाटतं क्रेडिबल इन्फॉर्मेशन असेल आणि ते आज आपण हेअरचा पण एपिसोड करतो त्याचा अर्थ कुठेही असा नाहीये की जे कोणी ज्या ज्या लोकांची हेअरलाईन कमी होतीये ज्यांना केसांचा त्रास आहे या लोकांना डिवचणं किंवा त्यांना त्रास देणं किंवा त्यांना सेम करणं हा नसून तर ज्या लोकांचे आहेत केस शाबूत त्यांनी योग्य काळजी कशी घेता येईल आणि परत हवेत परत हवेत त्यासाठी काय करता येईल हे समजून घ्यायचंय पण हे कायमच म्हणजे इतका स्टिग्माच आहे केस जाणं या गोष्टीकडे बघण्याचा तर त्याच्याबद्दल इफ यू कॅन टॉक अबाउट तर टकलेपणा जो आहे हा बेसिकली काही ना काही प्रमाणामध्ये कॉन्फिडन्सशी निगडीत आहे इंडियामध्ये जर आपण विचार केला की आपला जो बांधा आहे तो युजली हा आपण मीडियम साईजचा बांधा आपला आहे आपण फॉरेनमध्ये जर विचार केला तर त्यांची हाईट आणि त्यांचं फिजिक हे आपल्यापेक्षा डेफिनेटली बेटर असतं त्यामुळे त्या लोकांमध्ये टकलेपणा हा त्यांना न्यूनगंड क्रिएट करत नाही मोस्ट ऑफ द टाइम्स ते आपण बघितलं असेल की फार सा, खूप सारे हॉलिवूडचे हिरो बॉल्ड आहेत पण छान अभिनय करतात छान सक्सेस आहेत खूप सारे हिट पिक्चर देतात ते त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही पण आपल्यामध्ये जे आहे आपल्यामध्ये जे समाजामध्ये सांगितलं जातं की टकलेपणा हा काहीतरी कमीपणा जाणवतो कारण की ते आपल्या जनरेशनमध्ये आहे टकला झाला टकला झाला आपल्यामध्ये ती गोष्ट अजून आलेली नाही आहे की केस नसल्याने काही फरक पडत नाही तुमचे बाकीचे फीचर्स काय आहे तुमचं फिजिक काय आहे तुमचं आपण आता बघा तुमचं आपण तिघांमध्ये सुद्धा फॉरेनचं फिजिक असणारं आपण तिघं पण नाही होत जर आपली बिल्ड छान असेल तर केसांना तसाही काही फरक पडत नाही बरोबर आहे त्यामुळे कॉन्फिडन्स जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कॉन्फिडन्स फील नाही होत आहे आणि ऑप्शन्स आहेत की बाबा तुमचे केस पातळ होत आहेत तुम्ही ट्रीटमेंट करून चांगले करू शकता है? डेफिनेटली करायला हरकत नाही त्यात काही वाईट नाही आहे किंवा टकलेपणा पडला आहे टकलेपणा झाला आहे आणि तुम्ही ट्रान्सप्लांट पॉसिबल आहे करू शकतो आपण पण जर केस नाही आहेत म्हणून स्वतःला न्यूनगणं दाखवून घेणे किंवा घरामध्ये स्वतःला बंद करून घेणे आपल्या फ्रेंडसोबत बोलणे बंद करणे किंवा सोशली ॲक्टिव्ह न राहणे हा काही उपाय नाही आहे तर त्यामुळे केसांपेक्षा आपण बाकीचे फीचर्स आपले कसे इम्प्रूव्ह करता येईल जगामधले खूप सारे सक्सेसफुल लोक बॉल्ड आहेत जे जमेझॉनचा जगातला जगातला वन ऑफ द श्रीमंत माणूस काय फरक पडत नाही काही फरक पडत नाही नाही त्यामुळे आजकालच्या जनरेशन मला हेच सांगायचं आहे की एक्सटर्नल अपिअरन्सपेक्षा तुमचे फीचर्स काय आहेत तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत तुम्ही किती कॉन्फिडेंटली लोकांशी बोलू शकता इंटरॅक्ट करू शकता त्याच्यावरती जर जास्त आपण भर दिला तर कदाचित तुम्हाला केसांची आठवणच येणार नाही आता एक प्रकार आहे अलोपेशा टोटालिस जे मला तुम्हाला सांगायचं आहे की चाय लागणे माहित आहे का चाय किंवा उंदरी लागणे तर हो, हो, हो. त्याच्यामध्ये युजली काय होतं एखादा कॉइनच्या आकाराचा सुरुवातीला आपल्याला एखादा एक पॅच पडतो लागतो तो पॅच कधी कधी रिकवर होतो कधी होत पण नाही आणि काही काही लोकांमध्ये पूर्णच केस जातात तर मग अशा लोकांमध्ये तो ऑप्शन पण नाही आहे ना मग अशा लोकांनी जगणं सोडायचं का त्यांना केसच येऊ शकत नाही कारण की पूर्णच केस शरीरावरतीच केस नाही मग अशा लोकांनी काय करायचं तर मग अशा लोकांनी तर डेफिनेटली आपल्या पर्सनॅलिटीवरती काम करायला पाहिजेत विदाऊट हेअरसुद्धा आपण सर्वाईव्ह होऊ शकतो चांगला एक्सेल करू शकतो सक्सीड होऊ शकतो हे आपण पटवून देऊ शकतो जगाला काही गरज नाही हा जर खूपच वाटलं तुम्हाला गरजच आहे हेअर विग हेअर पॅचेस पण हा ऑप्शन असू शकतो तुम्हाला जर गरज असेल किंवा कि कि ते एक मायक्रो पिगमेंटेशन आलेलं आहे आता की सकाल मायक्रो पिगमेंटेशन जिथे डॉट्स टाकून आपण जास्त दाखवू शकतो की ट्रीम लुक आहे तेही करता येऊ शकतं पण मार्ग भरपूर आहेत पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण केस नसतील तर जगामध्ये काहीच उरलं नाही असं काहीही नसतं <tune> तुम्ही जगामधले तुम्ही जसं म्हटलात की भरपूर एक्झाम्पल्स आहेत की जे विदाउट केससुद्धा आज जगाच्या टॉप लेवलवरती आहे खूप होलसम आणि परिपूर्ण माहिती आम्हाला आज मिळाली की खूप नवीन इन्साइट्स मिळाले जे कदाचित केसांबद्दल माहित नव्हतं जेवढ्या गैरसमजुती होत्या त्या बऱ्यापैकी कमी व्हायला तर डेफिनेटली मदत झाली आहे थँक्यू सो मच आणि जर तुम्हाला सरांकडून अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर आम्ही खाली अर्थात त्यांचा नंबर आणि त्यांची वेबसाईट दिलेली तिथे तुम्ही क्लिक करून त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता आणि त्यांचा स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे तिथेही जाऊन तुम्ही याबद्दल जास्त माहिती लागली तर तुम्ही घेऊ शकता तिथून यस थँक्यू सो मच खूप स पोट भरल्यासारखं वाटतं येस थँक्यू सो मच तुम्ही यूट्यूबवर बघताय तर प्लीज अमुक तमुकला सबस्क्राईब करा आपण आणखीनही एक यूट्यूब चॅनल आहे ज्यात आपण छोट्या क्लिप्स टाकतो या एपिसोड्सच्या काढून अमुक क्लिप्स म्हणून तर तेही सबस्क्राईब करा इतर कुठल्याही ऑडिओ जर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका आणि येस लो बसावा